हा शालेय कामासाठी किंवा सरकारी कामासाठी वापरू शकत नाही, कारण हा फक्त स्टडी मटेरियल साठी किंवा तुम्ही तुमचे एरिया किती आहे, जमिनीचा क्षेत्रफळ किती आहे हे तुम्ही चेक करण्यासाठी किंवा लागवडीखाली क्षेत्र किती आहे हे पाहण्यासाठी तुम्ही हा सातबारा काढू शकता। तर तो सातबारा कसा काढावा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। तर चला पाहूया पुढे व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम किंवा गुगल ओपन करायचं आहे आणि क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला महाभूमी म्हणून सर्च करायचं आहे। महाभूमी महाभूमी सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली लिंक येईल ती ओपन करायची आहे। तर लिंक ओपन करूया। लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस येईल, त्या इंटरफेसमध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे, ते मी पुढे तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। तर असा एक इंटरफेस येईल, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं डिव्हिजन काय आहे ते सिलेक्ट करायचं आहे। तर इथं अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे तुमचं जे विभाग आहे डिव्हिजन, तर आता एक सिलेक्ट करूया। आमचं डिव्हिजन पुणेमध्ये येते, तर पुणे पुणेमध्ये कुठले कुठले येते बघा, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर हे जिल्हे येतात। तर तुमचा जिल्हा कुठल्या विभागामध्ये येतो ते विभाग किंवा डिव्हिजन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर पुणे सिलेक्ट केल्यानंतर त्याला आपण सर्च करूया। गो म्हणून सिलेक्ट केलं, गो केल्यानंतर पुढे एक इंटरफेस ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे। तर बघूया पुढे। तर असा एक इंटरफेस ओपन झालेला आहे, तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। तर 7-12-8 मालमत्ता पत्रक हे तिन्ही पण तुम्ही काढू शकता। तर आपण 7-12 पाहणार आहोत, तर जिल्हा निवडूया, जिल्हा कोल्हापूर। जिल्हा त्यांना तुमचा तालुका निवडायचा आहे, तुम्हाला तालुका कुठला आहे। तर 7-12 काढताना तुम्हाला तुमचा तुमचे डिव्हिजन, तुमचा तालुका आणि गाव हे टाकायचे आहे त्यामध्ये, हे तिन्ही पण तुम्हाला माहीत पाहिजे। तर आपण आपले गाव सिलेक्ट करूया, कुठल्या गावात आपण आहोत ते। तर सर्वे नंबर किंवा तुम्ही गट नंबर टाकू शकता। तुम्हाला याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनला आहे, सर्वे नंबर, गट नंबर, भूभांबर, क्रमांक म्हणजे काय, ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकता। तर आपण सर्वे नंबर व किंवा गट नंबर सिलेक्ट करूया। तर आपण टाकू इथं आपला गट नंबर आणि शोधाला सर्च करायचा आहे। क्लिक केल्यानंतर लोडिंग होईल, त्यानंतर तुम्हाला सर्वे नंबर, गट नंबर हे खाली सिलेक्ट करायचं आहे। तर 460 टाकलेला आहे, भाषा निवडा, मराठीमध्ये सिलेक्ट केलेला आहे। तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे वो खाली मोबाईल नंबर टाकल्यावर खाली 7-12 पहा, याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर एकच मिनिटात तुम्हाला 7-12 तुमचा मिळून जाईल। तर इथं कॅप्चा टाकायचा आहे, जे इथं संख्या असते ती टाकायची आहे, जे आकडा आहे इथं आकडा किंवा तुम्ही त्याला लेटर म्हणू शकता, हे आहे इकडं सेम टाकायचं आहे। त्यानंतर व्हेरीफाय कॅप्चा करून त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला 7-12 तुमचा मिळेल। तर 7-12 हा ओपन झालेला आहे, तुम्ही 7-12 पाहू शकता। इथं तुमचा गट नंबर वगैरे सगळा आहे, गट नंबर, खाते नंबर पण आहे, तुमचा क्षेत्र किती आहे, क्षेत्र पण इथं आहे, टोटल क्षेत्र, एकूण क्षेत्र इथं आहे, मी पाहू शकता। तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमचा 7-12 किंवा 8 आणि मालमत्ता पत्रक हे ऑनलाईन पद्धतीने विनाशुल्क काढू शकता। तर तुम्हाला जमिनीविषयक किंवा जे काही कागदपत्रे आहेत गव्हर्नमेंटचे ते